नमस्कार, महाराष्ट्र 14 न्यूज मध्ये आपले स्वागत। आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या गुरुवर यांचा आज गुरुजन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा नेत्रदीपक सोहळा रंगला। जाणकार मान्यवरांची उपस्थिती आणि रसिकांची दाद यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला। चिंतामणी ज्ञानपीठच्या वतीने पुण्यातील गणेश क्रीडा मंडळाच्या सभागृहात गुरुजन गौरव समारंभाचे आयोजन अप्पा रेणूचे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी करण्यात आलेल्या लेझर शो आणि गुरुवंदनेच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतल्याचे दिसून आले। प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। चिंतामणी ज्ञानपीठच्या वतीने अप्पा रेणूचे यांनी प्रास्ताविक करून विचार मांडले। यावेळी बोलताना अप्पा रेणूचे म्हणाले की दक्षिण पुण्यात चिंतामणी ज्ञानपीठ काम करत असून गुरुजनांमध्ये बहुतांश महिला गुरुंचा समावेश आहे। शिक्षणाबरोबर खेळातही आमचे 65 विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय खेळात गेलेले आहेत। गुरुजन सोहळा करण्याचे आमचे 18 वर्ष असून जुने संस्कार व संस्कृती नव्या पिढी समोर कायम राहावा यासाठी संस्था काम करते। पुढील वर्षीच्या गुरु पौर्णिमापूर्वी दक्षिण पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोफत अभ्यासिका उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुजन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आज ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ आणि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रमणलाल लुंकट यांना आज गुरुजन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 80 पुढे गेला की गुरु माना आणि सन्मान करून बसवा असा क्रायटेरिया आताच्या काळात मानला जात असावा असं वाटतं। गुरु असा शब्द उच्चारला की अंगावर काटा उभा राहतो, म्हणून मी कोणाचा गुरु नाही आणि मला कोणी शिष्य नाही अशा शब्दात कोणाचे नाव न घेता दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी चौफेर टोलेबाजी केली। डॉक्टर जब्बार पटेल यांचा सन्मान अप्पा रेणूसे यांनी केला। यावेळी तुम आशा तुम विश्वास हमारे, तुम धरती तुम आकाश हमारे गीतांच्या ओळीचे मंजूळ स्वरात गीत वाजत होते, तर हरी जय जय रामकृष्ण हरी या भक्ती गीतांच्या स्वरात उल्हास पवार यांचा सन्मान करण्यात आला। माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ व रमणलाल लंकट यांचा सन्मानही टाळ्यांच्या कडकडाटासह मंजूळ संतूर वादनाच्या स्वरात झाला। यावेळी पुणे ते पंढरपूर या वारी मार्गावर चालणाऱ्या वारकऱ्यांचा आरोग्य सेवक म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारीतील वारकऱ्यांना मनोभावे आरोग्य सेवा देणारे डॉक्टर देवीदास शेलार यांच्या त्यांच्या या सेवेची दखल घेत उल्हास पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणूसे, दत्ता धनकवडे, विजू शेठ जगताप, विकास दांगट, विशाल तांबे, प्रकाश शेठ कदम, युवराज बेलदरे, बाळासाहेब धनकवडे, अश्विनी भागवत, सुधीर कोंडरे, अभय मांढरे, बाळासाहेब खेडेकर, काकासाहेब चव्हाण, बाबा धुमाळ, दिलीपराव थोपटे, युवराज रेणूसे, अनिल सोंडकर, सौ गौरी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर सचिन डिमळे यांनी आभार मानले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।